पुणे रिंग रोडला विरोध होणार पण त्यातूनही आपण मार्ग काढू, अजित पवार यांचं महत्त्वाचं वक्तव्य। अनिल देशमुखांना कुठलीही क्लीन चिट नाही, सीबीआयचं स्पष्टीकरण। मोहरमच्या मिरवणुकींना परवानगी मिळते पण हिंदूंचे सण आले की सरकारला नियम आठवतात, मनसे नेते बाळा नांदगावकरांची ठाकरे सरकारवर टीका। आज बाळासाहेब असते तर केंद्रीय मंत्री झाल्यावर मातोश्रीवर गेलो असतो, साम टीव्हीला राणेंची एक्सक्लुसिव्ह मुलाखत। अहमदनगरच्या पाथर्डीत 500 किलो गांजावर पोलिसांची धाड, जप्त केलेल्या गांजाची अंदाजे किंमत 50 लाख रुपये। टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताला आणखी एक पदक, उंच उडीत निशात कुमारनं पटकावलं रौप्य पदक। संयुक्त किसान मोर्चाकडून 25 सप्टेंबरला भारत बंदची हाक, भारत बंद मध्ये दिल्ली ठप्प करण्याचं आवाहन, शेतकरी नेत्यांनी दिली माहिती।